नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग वजा दोन यांचे ग्रेड पे बाबत क्युमाइन क्लब समोर बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात। 25 वर्षांपासून पाठपुरावा करून देखील ग्रेड पे बाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय होत नसल्याने सोमवारी रोजी राज्यभर निवासी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नायब तहसीलदार यांनी राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून धुळ्यातही क्युमाइन क्लब परिसरात निवासी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नायब तहसीलदार हे काम बंद आंदोलनात उतरले आहेत। त्यांच्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनातर्फे नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग वजा दोन यांचा ग्रेड पे वाढविण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका स्वीकारली असून जिल्हाभरातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी बेमुदत काम बंद करून धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्यू माइन क्लब समोर आंदोलनाला सुरुवात केली आहे। आज आम्ही तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार संवर्गाचा जो ग्रेड पे आहे 4,300 रुपये असा, परंतु इतर सर्व विभागाचे वर्ग दोन जे अधिकारी आहेत त्यांचा ग्रेड पे हा 4,800 असा आणि 1998 पासून आमच्या संघटनेची मागणी आहे की इतर विभागांसोबत आमच्या नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे सुद्धा 4,800 झाला पाहिजे। याबाबत वेळोवेळी शासनाला अर्ज विनंती निवेदन देण्यात आले, परंतु त्याबाबत कुठली कार्यवाही शासन स्तरावरून झालेली नाही आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला आज हे कामबंद आंदोलन इथे पुकारावं लागलेलं आहे। सदरचं आंदोलन हे राज्यभरात होत असून या आमच्या आंदोलनासाठी आम्हाला तलाठी व मंडळाधिकारी संघटना तसेच महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना या सर्व संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। नव्हे तर ते आमच्यासोबत आंदोलनातसुद्धा सहभागी झालेले, त्यांचेसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शासनाला आमची एकच विनंती आहे की इतर विभागांच्या वर्ग दोन अधिकाऱ्यांना जो विनंती आहे तो आमच्या विभागातील नायब तहसीलदार यांनासुद्धा देण्यात यावा ही आमची रास्त मागणी आहे आणि ती पूर्ण करावी अशी शासनाकडे आमची आग्रहाची मागणी आहे। आम्ही या आंदोलनात असल्याने सामान्य जनतेची जे काही अडचणी किंवा अडचण होत आहे त्याबद्दल आम्ही सर्व मनापासून गंभीर व्यक्त करतो, परंतु ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू असणार आहे हे या ठिकाणी आम्हाला सांगा। थँक्यू, धन्यवाद।